तर भाजपची पहिली यादी आता जाहीर झालेली आहे. अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची पहिली यादी आता जाहीर झालेली आहे. काल देखील आपण पाहिलं की भाजपची यादी कधीही जाहीर होऊ शकत होती, मात्र आज आता अखेर भाजपची पहिली यादी जाहीर झालेली आहे. देवेंद्र फडणवीस नागपूरमधून आपण पाहतोय भाजपची पहिली यादी आता जाहीर झालेली आहे. अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. भाजपची पहिली यादी आता जाहीर झालेली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून कुणाकुणाला तिकीट देण्यात आलेलं आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. संपूर्ण यादी ही आपल्याकडे काही क्षणांमध्येच येईल. तर या यादीमध्ये आपण पाहतोय नागपूर दक्षिण पश्चिममधून देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपनं उमेदवारी दिलेली आहे. शहाद्यामधून राजेश उदयसिंह पाडवी तर नंदुरबारमधून आपण पाहतोय विजयकुमार गावित यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. धुळे शहरमधून अनुप अग्रवाल, सिंदखेडामधून जयकुमार रावल यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. शिरपूरमधून काशीराम पावरा तर रावेरमधून अमोल जावले यांना उमेदवारी देण्यात आली. अत्यंत महत्वाची बातमी आपण पाहतोय. भाजपची यादी आता अखेर जाहीर झालेली आहे. निलंग्यातून आपण पाहतोय संभाजी पाटील निलंग्याकर, औशामधून अभिमन्यू पवार तर तुळजापूरमधून राणा जगजितसिंह पाटलांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. सोलापूर उत्तरमधून विजयकुमार देशमुख, अक्कलकोटमधून सचिन कल्याण शेट्टी, सोलापूर दक्षिणमधून सुभाष देशमुख, मानखटावमधून जयकुमार गोरे तर कराड दक्षिणमधून अतुल भोसले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. नंदुरबारमधून विजयकुमार गावी भाजपची ही पहिली यादी आपण पाहतोय. तर भाजपची पहिली यादी आपण पाहतोय नागपूर दक्षिण पश्चिममधून देवेंद्र फडणवीस यांचं पहिलं नाव भाजपनं जाहीर केलेलं आहे. हिंगोलीमधून तानाजी मुटकुले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जिंतूरमधून मेघना बोर्डीकर यांना पुन्हा एकदा या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे. परतूरमधून बाबनराव लोणीकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. बदनापूरमधून नारायण कुचे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भोकरदनमधून संतोष रावसाहेब दानवे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर संदीप राजगुळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संदीप, भाजपची पहिली यादी जाहीर झालेली आहे. अगदी बरोबर आहे. 99 उमेदवारांची पहिली यादी भाजपची जाहीर झाली आहे आणि या यादीमध्ये पहिलं जे नाव आहे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आहे. नागपूर दक्षिण पश्चिममधून देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारी सागर जाहीर करण्यात आलेली आहे. एकूण 99 उमेदवार असणार आहेत. सिंदखेडामधून जयकुमार रावल यांना तिकीट देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर खामगावमधून आकाश फुंडकर यांना तिकीट देण्यात आलेलं आहे. प्रामुख्यानं जर पाहायला गेलं तर अनेक उमेदवारांची नावं जी आहेत ती कापलेली आहेत. अनेक उमेदवारांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. नाशिक पश्चिममधून सीमाताई हिरे यांना तर नालासोपारामधून राजन नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कल्याणपूर्वमधून सुलभा गायकवाडांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबईचा जर विचार केला तर ठाण्यामधून संजय केळकर आहेत, डोंबिवलीमधून रवींद्र चव्हाण आहेत, बेलापूरमधून मंदा म्हात्रे यांना तिकीट देण्यात आलं आहे. मुलुंडमधून मिहीर कोटेजा यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली आहे. चारकोपमधून योगेश सागर, गोरेगावमधून विद्या जयप्रकाश ठाकूर यांचं नाव जे आघाडीवर होतं त्यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे. वडाळ्यामधून कालिदास कोळंबकर यांना उमेदवारी आहे. सायन कोळीवाडामधून कॅप्टन सेल्वम यांची उमेदवारी जी आहे ती आज जाहीर करण्यात आली आहे. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक यांचं नाव आहे आणि इचलकरंजीमधून प्रकाश आवाडे यांचं नाव आहे. ज्यांनी काही दिवसांपूर्वी अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केलेला होता आपल्याला माहीत आहे. सांगलीमधून सुधीर गाडगीळ यांना भाजपकडून पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे.